हा वीडियो सुरू करण्या आधी जर आपण माझ्या चॅनलला सब्सक्राइब केले नसेल तर सब्सक्राइब करा आणि हा वीडियो शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर आपला हा वीडियो आवडला तर लाईक आणि कमेंट करून सांगा की आपला हा वीडियो कसा वाटला। महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर असे एक गाव आहे जिथे एक आगळा वेगळा उत्सव साजरा होतो, त्या उत्सवाचे नाव आहे वालंग। तर या कार्यक्रमामध्ये गावामधील तसेच जवळपासच्या गावामधील लोक संपूर्ण गावाला जेवणासाठी निमंत्रित करतात आणि या कार्यक्रमासाठी गावातील सर्व लोक आवर्जून येतात। तसेच या दिवशी गावातील कोणाच्याही घरी चूल पेटत नाही, तर घरातील सर्व लोक खडकावर म्हणजेच जिथे श्री हलसिद्धनाथ देवाचे मंदिर आहे त्या जागी एकत्र येऊन सर्वजण या उत्सवामध्ये सहभागी होतात। तर आपण पाहू नेमका हा उत्सव काय आहे आणि कोण हा उत्सव साजरा करतो। आप्पाचीवाडी गाव जे महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डरवर आहे, कोल्हापूर शहरापासून साधारण 30 किलोमीटरवर हे गाव आहे। या गावात श्री हलसिद्धनाथ देवाचे मंदिर आहे। हे महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये प्रसिद्ध असे देवस्थान आहे आणि लाखो भाविक देवाच्या दर्शनाला इथे येत असतात। याच गावातील तसेच जवळपासच्या गावातील लोक आपल्या इच्छेनुसार हा वालंगचा कार्यक्रम आयोजित करत असतात। डिसेंबर जानेवारी महिना सुरू झाला की या उत्सवाची तयारी सुरू होते जी जून महिन्यापर्यंत असते। म्हणजेच प्रत्येक महिन्यातील साधारण 10 ते 15 दिवस हा उत्सव गावामध्ये साजरा होत असतो। कधी कधी तर सलग आठवडाभर एकही दिवस न चुकता हा सुद्धा कार्यक्रम होत असतो। संध्याकाळी 7 नंतर गावातील लोकांची रेलचेल सुरू होते। लोक खडकावर येऊन आपल्या जागेवर येऊन बसतात आणि साधारण 8 वाजेपर्यंत सर्व गावकरी तसेच शेजारच्या गावातील लोक भाविक या जागी जमा झालेले असतात। या सर्वांसाठी जेवण करण्याची तयारी सकाळपासून सुरू झालेली असते। गावातील तरुण मुले तसेच लहान मुले सर्वजण अगदी पुढाकार घेऊन उत्साहाने वाढण्यासाठी पुढे येतात। एकावेळी सर्वांना जेवण वाढले जाते आणि मग देवाची पूजा करून सर्वजण एकावेळी जेवायला सुरुवात करतात। या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की सर्वजण एकाच वेळी जेवायला बसतात। इथे कोणालाही वाट बघत बसायची गरज नाही किंवा वेगवेगळ्या पंक्ती पाडायची सुद्धा अजिबात गरज नाही। सर्वजण एकत्र येऊन जेवणाचा आनंद घेत असतात। ज्या लोकांना घरातून येणे शक्य नाही त्यांच्यासाठी घरचे मंडळी पार्सलसुद्धा घेऊन जाऊ शकतात आणि कितीही लोकांसाठी, हे सुद्धा या कार्यक्रमाचे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल। सर्व गावाला पुरेल एवढे जेवण तयार झालेले असते आणि सर्वजण जेवणाचा आनंद घेत असतात। अशा कार्यक्रमामुळे रोज गावातील लोकांची भेट इथे होत असते आणि यामुळे गावामध्ये एकोपा राहण्यास मदत होते। तसेच यामुळे गावामध्ये कोणतेही गट किंवा विरोधी जरी असले तरी या कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सर्वजण एकत्र येत असतात आणि त्यामुळे गावामध्ये सर्वजण एकत्र येतात। तुम्हाला जर या कार्यक्रमाला हजेरी लावायची असेल तर तुम्हाला कोणत्याही आमंत्रणाची गरज नाही। तुम्ही जेव्हा हा वालंगचा कार्यक्रम असेल तेव्हा तुम्हीही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। आपल्याला या कार्यक्रमाला यायचे असेल तर कोल्हापूरमधून NH4 हायवेवरून कागलच्या पुढे आल्यानंतर आप्पाचीवाडीसाठी हायवेवरून कमाणीतून आत यायचे आहे आणि तिथून 3 किलोमीटर आप्पाचीवाडी हे गाव आहे। इथे येण्यासाठी आपण आपली प्रायव्हेट कार, बाईक तसेच STनेसुद्धा येऊ शकता। तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा आणि आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका। तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।